ग्रामीण भागातल्या महिला ज्या की घरातनं पाय बाहेर काढणं हे त्यांच्यासाठी मुश्किल होतं, त्या 3 दिवस इथे येऊन प्रशिक्षण घेत आहेत. नांगरटी, लागवडी, पेरणी, त्याच्यानंतर कीड नियंत्रण, पीक काढणी वगैरे सगळ्या गोष्टींची तुम्हाला योग्य माहिती आणि रूट लेवलची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर काही बुरशीनाशकही आपल्याला लागतात. यामध्ये कार्बोक्झिन 37.5%, थायरम 37.5%. पिक्चर मेमरी म्हणतो आपण देता येईल ती तर एकदा थिअरी आणि ना त्याच्यानंतर लगेच प्रॅक्टिकल की डोक्यात गेलं पाहिजे. अडाणी असू दे, सुशिक्षित असू दे, एकदम डोक्यात बसलं पाहिजे की मला काय करायचंय घरी जाऊन. चिकट सापळे, कामगंध सापळे, प्रकाश सापळे, BBF पद्धत, टोकन पद्धत, अशा वेगवेगळ्या गोष्टींचं आम्हाला इथं प्रशिक्षण देण्यात आलं. वेगवेगळ्या SOP आम्हाला सांगण्यात आल्या. आम्ही आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो, त्याच्यामुळे आम्हाला शेतीमध्ये नफा कमी आणि तोटा जास्तच होता. तरी या स्पर्धेमध्ये मला स्मार्ट शेती आणि गट शेतीविषयी खूप काही शिकण्यासारखे मिळाले आणि आता मी गावी जाऊन स्मार्ट शेती आणि शेतकऱ्यांना समजावून सांगून गट शेतीची स्थापना करणार आहे. धन्यवाद.